नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवणार उद्धव ठाकरे। जांभुर्डे मोरवंडे शाळेजवळ दुचाकीला अपघात, सुदैवानं दुचाकीस्वार बचावला। विधानसभेची रणधुमाळी सुरू, दापोली मतदारसंघावर भगवा फडकवण्याचा शिवसैनिकांचा निर्धार। दुर्गामातांना आज भावपूर्ण निरोप आणि दापोलीतील भूकंप सदृश धक्के, कारण अद्याप अस्पष्ट। आता पाहूया सविस्तर वृत्त। विधानसभा निवडणुकीत ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत त्यांची मी या ठिकाणी माफी मागतो। कोणत्याही परिस्थितीत मला सत्ता पाहिजे। विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मी निघालो आहे। मी सत्तेत होतो, उद्याही सत्तेत राहणार आहे, असं सांगत महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचा भगवा फडकणार आहे असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात व्यक्त केला। मुंबईतील शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते। राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेनेने मार्गी लावले। शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नकोय, तर त्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होणं गरजेचं आहे। राज्यात पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला। राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही, राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले। मुंबई गोवा महामार्गावर जांभुर्डे मोरवंडे शाळेनजीक रस्त्यात म्हशी आडव्या आल्याने दुचाकीला अपघात झाला। दुचाकीस्वाराचं दैव बलवत्तर म्हणून दुचाकी चालत्या बसखाली जाऊनही दुचाकीस्वार आश्चर्यकारकरित्या बचावला। हा अपघात सकाळी 11:30 सुमारास घडला। मुंबई येथील कुणाल दुग्गल हा यामाहा FZ या दुचाकीने मुंबईहून चिपळूणकडे जायला निघाला होता। तो मोरवंडे शाळेनजीक आला असता रस्त्यात आडव्या आलेल्या म्हशीला तो धडकला आणि नियंत्रण सुटलेली दुचाकी समोरून येणाऱ्या चिपळूणखेड या ST खाली घुसली। प्रसंगावधान राखत कुणालने दुचाकीवरून उडी मारल्याने तो बालंबाल बचावला। या अपघातात दुचाकीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विधानसभा 2019 रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। दापोली मतदारसंघातून यावेळी तब्बल 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 7 तारखेला उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्यापासून उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। ऑक्टोबर हिटचा विचार न करता वाड्यावस्त्यांवर पायधूळ झाडत उमेदवार मतदारांना साखळे घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। दापोली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात 11 उमेदवार असले तरी खरी लढत ही महायुतीचे योगेश कदम आणि काँग्रेस आघाडीचे संजय कदम यांच्यातच आहे। राष्ट्रवादीचे संजय कदम हे विद्यमान आमदार असल्याने त्यांनी या मतदारसंघातून विजयाचा दावा केला आहे। मात्र दापोली मतदारसंघावर भगवा फडकवायचाच असा निर्धार शिवसैनिकांनी केला असल्याने संजय कदम यांचा विजय तितकासा सोपा राहिलेला नाही। गेल्या काही महिन्यात या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असल्याने शिवसेनेची ताकद कमालीची वाढली आहे। योगेश कदम यांनीही गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात केली आहे। राज्याचे पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम हे देखील पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरले असल्याने शिवसेनेचं पारडं जड झालंय। महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांना मतदारसंघात मिळत असलेला पाठिंबा पाहता या निवडणुकीत दापोली मतदारसंघावर भगवा फडकवण्याचं शिवसैनिकांचं स्वप्न पूर्ण होणार असा विश्वास शिवसैनिकांमधून वर्तवला जातोय। गेले 9 दिवस भक्तिभावे पूजा अर्चा केल्यानंतर आज शहर आणि परिसरात ठिकठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामातांचं विसर्जन करण्यात आलं। घटस्थापनेच्या दिवशी मिरवणुकीने आगमन झालेल्या दुर्गामातांना आज मिरवणुकीनंच निरोप देण्यात आला। यावर्षी नवरात्रोत्सवादरम्यान पावसानं चांगलीच उसंत दिल्याने गर्भारासमध्ये रममाण होऊन युवा वर्ग भलताच खुश होता। गेले 9 दिवस शहरात ठिकठिकाणी गरबारास रंगलेला पाहावयास मिळत होता। या वर्षाच्या नवरात्रोत्सवावर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे ढग जमा झाले होते, तरीही नियमांचं काटेकोरपणे पालन करत नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। विसर्जनाच्या मिरवणुक्या सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू झाल्या। शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी नदी किनारी भक्तांनी दुर्गामातांना भावपूर्ण निरोप दिला। विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दापोली शहराच्या काही भागात 4 दिवसांपूर्वी भूकंपसदृश धक्के नागरिकांना जाणवत होते। याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर प्रशासनानं यात लक्ष घालून तज्ज्ञ मंडळींना तपासणी करण्यास सांगितलं। हे धक्के भूकंपाचे नाहीत असाही खुलासा प्रशासनानं केला होता। या भागातून गेलची गॅसची पाईपलाईन गेल्याने
त्याचा त्याच्याशी काही संबंध आहे का यासाठी पाईपलाईन तपासण्याची सूचना करण्यात आली होती. त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याने या धक्क्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. खेड गुजराळी येथील श्री मुरली मनोहर मंदिर येथे दशानेमा मुरली मनोहर महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी बोंडला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मिलिंद तलाठी आणि श्रीमती पाटणे मॅडम यांनी काम पाहिलं. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ उल्का गांधी यांच्यासह सभासद उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. युतीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही, राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. विशेष कायदा करा आणि अयोध्येत राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा या मागणीवर शिवसेना आजही ठाम आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावं ही बाळासाहेबांची इच्छा होती असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. युतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलं. राज्यातील नागरिकांना 10 रुपयात पूर्ण अन्न उपलब्ध करून देणार. रोगराई वाढते त्यामुळे 1 रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि त्यांची केंद्र संपूर्ण महाराष्ट्रभर उभारणार. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा. 300 युनिटचा घरगुती वीज वापराचा दर 30% कमी करणार अशी महत्त्वाची आश्वासनं उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भगवा फडकणार असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कॅशलेस व्यवहार वाढीसाठी आणि ग्रामीण भागात बँकिंगचं जाळं पसरवण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 6 गावांमध्ये कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील पहिली डिजिटल ग्राम होण्याचा मान या गावांना मिळाला आहे. डाक विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 11 गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे खातेदार झाले आहेत. देशातील जास्तीत जास्त गावातील व्यवहार डिजिटल करण्यासाठी केंद्र सरकारनं सक्षम ग्राम योजना सुरू केली आहे. एकीकडे महागाई वाढली तरी कोकणी माणूस सण मोठ्या उत्साहानं साजरा करताना दिसतो. सध्या मंदीचं सावट असलं तरी जिल्ह्यात दसऱ्यानिमित्त वाहन आणि सोने खरेदीमध्ये 50 कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. वाहन खरेदीत 5.5 कोटी तर सोने खरेदीत 2 कोटींची उलाढाल झाल्याचं कळतं. यामुळे मंदी आणि महागाई असली तरी नागरिक खरेदीत कुठेही मागे नसल्याचं स्पष्ट झालंय. नंदीप बालभवन येथे दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारं सभादीतपणा वाढवणारे सांस्कृतिक कार्यक्रम शारदोत्सवाच्या निमित्ताने साजरे करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, प्रशालेचे प्राचार्य राजकुमार मगदूम, नर्सरीचे पालक प्रतिनिधी राणी डेडवाल, लहान गटाचे पालक प्रतिनिधी हिमगौरी कुलकर्णी तसेच मोठ्या गटाचे पालक प्रतिनिधी दीपाली पंढरे उपस्थित होते. बालवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध बालगीतं, नृत्य याशिवाय महाराष्ट्राची परंपरा जपणारे कोळीगीत असे विविध कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी मंगळागौर सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंजली जाधव यांनी तर आभार प्रदर्शन अश्विनी दांडेकर यांनी केलं. सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनैना सावंत, राधा भालेकर, जिया आगरे, विजय शिंदे, योगेश चिले, सचिन बेर्डे, प्रज्ञा मोरे, राजेंद्र नाटेकर, ज्योत्स्ना खेडेकर, 7वीच्या वर्गाचे स्काउट आणि गाईडचे विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचं कौतुक संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, सरचिटणीस प्रकाश गुजराती, प्रशालेचे चेअरमन भालचंद्र कांबळे, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर रमणलाल तलाठी, विश्वस्त सुधाकर पाटणे, पेराज जयसर, सर्व सभासद, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, प्रशालेचे प्राचार्य राजकुमार मगदूम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकणार उद्धव ठाकरे. जांभुर्डे मोरवंडे शाळेजवळ दुचाकीला अपघात, सुदैवानं दुचाकीस्वार बचावला. विधानसभेची रणधुमाळी सुरू. दापोली मतदारसंघावर भगवा फडकवण्याचा शिवसैनिकांचा निर्धार. दुर्गा मातांना आज भावपूर्ण निरोप. आणि दापोलीतील भूकंप सदृश धक्के, कारण अद्याप स्पष्ट नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.